वेळेला भारतामध्ये इंग्रजांची सत्ता होती आणि ती इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्यासाठी लोकमान्य टिळकांनी तर हा जो उत्सव आहे तो सुरू केलेलाच होता. सर्व जातीच्या सर्व धर्माच्या माणसांनी एकत्रित येऊन हे आझादीचं जे आंदोलन आहे, स्वातंत्र्याचं जे आंदोलन आहे ते मजबूत व्हावं अशा उद्देशाने हा गणेशोत्सव सुरू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मी हे या ठिकाणी गणेशाचं जे मी चित्र आपलं मूर्ती पाहिली तर ती म्हणजे इंग्रजांवर हल्ला करण्याच्या तयारीत असणारा हा जो गणेश आहे अशाच पद्धतीची भूमिका प्रत्येक माणसाने घ्यावी असा जे उद्देश याच्या पाठीमागे होता. आणि आमचे बालन जे आहे ते बालन आता या मंडळाचे अध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते हा गणेशोत्सव साजरा करतात. त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. ज्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यात आला सगळ्या जातीच्या धर्माच्या माणसांनी एकत्रित येऊन तो साजरा करावा ही भूमिका लोकमान्य टिळकांनी होती. त्याप्रमाणे आज जी बाबासाहेबांच्या संविधानातला भारत मजबूत करायचा असेल तर आम्ही सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे, सगळ्यांच्या उत्सवामध्ये आम्ही सामील झालं पाहिजे आणि सर्वांनी एकमेकाचा जो आनंद आहे तो आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि देशाचं जे विकासाचं आंदोलन जे आहे हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असावा अशा पद्धतीची अपेक्षा करतो. आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या लोकांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मागणं तर आता मागणं आमचं आहे की आता सत्ता आमची आली पाहिजे. म्हणजे महायुतीची सत्ता जी आहे ती ज्या पद्धतीने केंद्रामध्ये आमची सत्ता आलेली आहे, आमची सत्ता येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करण्यात आले पण त्यांना तिथं जमलं नाही. आणि नरेंद्र मोदींना मात्र सत्ता स्थापन करणं जमलेलं आहे. त्याप्रमाणे आता आमचं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. जरी लोकसभेमध्ये आमच्या काही जागा कमी आल्या असल्या तरी सुद्धा विधानसभेमध्ये हा संविधानाचा आरक्षणाचा मुद्दा तर चालणार नाही, खोटं बोलण्याचा मुद्दा तर चालणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन होणार आहे आणि त्यामुळं नक्कीच आमचं सरकार येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि तशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे. म्हणजे पुनीत बालन जे आहेत यांचं फारच मोठं आहे काम. पुनीत बालन यांचं या पुण्यामध्ये फारच मोठं आहे काम कारण त्यांच्या पाठीमागे आहे राम.